पंढरी वारीसाठी हजारो लोक पायी वारी करत पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. ऊन, वारा, पाऊस अशा संकटाचा सामना करत हरिनामाच्या जयघोषात हरवून जातात. पण या दिंड्या पालख्या पंढरपूरकडे जात असताना अनेक गावात मुक्काम करत असतात. या मुक्कामाच्या ठिकाणी गावात अनेक उपाययोजना देखील राबवल्या जातात. अर्थात त्या गावात शासन निधीही मिळवून देतात, पण तो निधीचा वापर करतात की नाही याची देखील काळजी घेतली जाते. अशाच पद्धतीने संत मुक्ताबाई यांची पालखी जवळजवळ 700 किलोमीटरहून अधिक प्रवास करत या पालखीचा शेवटचा मुक्काम म्हणजे मोहोळ तालुक्यातील आस्ती या गावात होतोय. पालखीसोबत येणाऱ्या हजारो लोकांसाठी या ठिकाणी जे काही उपाययोजना राबवल्या ते खरोखरच आत्तापर्यंत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवले गेले असे देखील आतापर्यंत कुठेही दिसून असल्याचं देखून दिसून आले नाही. अगदी स्वागताच्या मोठमोठ्या कमानीपासून ते उद्या निरोप समारंभापर्यंत अशा अनेक ठिकाणी योजना राबवल्या गेलेल्या आहेत. आता माझ्यासोबत मोहोळ तालुक्याच्या तहसीलदार आहेत. साहेब, काय सांगाल, हा तुमचा हा पहिलाच अनुभव आहे मुक्ताबाईची पालखी, तुम्ही कशा पद्धतीने स्वागत आणि ह्या कशा पद्धतीने काळजी घेतात? या ठिकाणी आपण पाहिलं आता श्री संत मुक्ताबाईंच्या पालखीचं या ठिकाणी आष्टीमध्ये आगमन झालेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ग्रामपंचायतीनं नियोजन केलेलं आहे. इतर ठिकाणी आपण पाहतो तर ग्रामपंचायतीला बऱ्याचशा सोयीसुविधाचा अभाव असतो, तरी पण आज या ठिकाणी आपण पाहू शकता की जवळपास 200 तात्पुरते शौचालय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जवळपास 3 पाण्याचे टँकर आहेत, ते वेगळ्यावेगळ्या भागामध्ये ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केलेली आहे आणि वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे, जेणेकरून पाऊस जरी आला तरी भाविकांची कुठली गैरसोय होणार नाही. आणि महिलांसाठी देखील सेपरेट आपण पाहत आहे की ते व्यवस्थित एक तात्पुरता सुविधा केलेली आहे. आणि आष्टीगावचेच ग्रामसेवक शेळके आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल, उपाययोजना तुम्ही 200 टॉयलेट देखील आता उभारण्यात आलेल्या आहेत. आपण ग्रामपंचायतमार्फत 200 टॉयलेट उभारणी केलेली आहे आणि महिलांसाठी काय केलं की आपण शॉवरची सोय केलेली आहे, निवारा शेड वगैरे करून त्याला पुरुषांसाठी वेगळं आणि महिलांसाठी वेगळं केलेलं आहे. सॅनिटरी पॅड आणि गोळ्या वाटप आपण ठेवले आहेत. आपण जवळजवळ 600 सॅनिटरी पॅड वाटप करतो या आणि जे आपलं जे गुडघ्याला वगैरे जे चोळायचे आहेत ते एक आपण 3000 ट्यूब आणलेले आहेत, त्याचं एक आपण वाटप करतो आहे. असे स्तंदा मातांसाठी एक सेपरेट ही केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपण काय केलं साईन बोर्ड केलेलं आहे की शौचालय कुणीकडं आहे, टॉयलेट कुणीकडं आहे, पिण्याचं पाणी कुणीकडं आहे. वॉटरप्रूफ मंडप एक आपला 100x100 आहे. सरपंचसाहेब, काय सांगाल, अशी या उपाययोजना राबवताना तुम्ही पहिल्यांदा याआधीही तुम्ही राबवले गेले आहेत, आत्ता राबवत आहेत, कशा पद्धतीने त्या राबवले गेलेत? मागील 3 वर्षापासून आपण मी जसा सरपंच झालो त्यापासून आम्ही इथं मुक्ताई पालखीनिमित्त वेगवेगळ्या योजना आम्ही इथं राबवत आहोत. यावर्षी नाविन्यपूर्ण असं जर म्हणायला गेलं तर महिलांना जे आंघोळी करायचे जे जागा होते ते शेडनेटमध्ये होते पहिल्या स्वरूपात किंवा इतरही गावांमध्ये असते, तर त्याचा आम्ही विचार करता कुठंतरी ते व्यवस्थित नाही वाटत म्हणून आम्ही पत्र्याच्या स्वरूपात आणि एक छान त्याला वरती शॉवर वगैरे असेल, दरवाजा असेल, जेणेकरून त्या आडोशांमध्ये व्यवस्थित आंघोळ करू शकतात. तसेच नुसतंच ग्रामपंचायत नाही तर आमच्या गावचे काही संस्थान आहेत, जसं सह्याद्री प्रतिष्ठान आहे, जनपरिवर्तन आहे, त्यांच्यामार्फत इथे येणाऱ्या सर्व महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स असतील, तसेच आपल्या वारकऱ्यांना लागणारे औषध उपचार असतील, असे मोफत वाटपचाही इथं आम्ही योजना करून ठेवली आहे. तसेच स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही वारंवार म्हणजे पालखी येण्याच्या 4-5 दिवस अगोदरपासून फॉगिंग करतो आम्ही, जसे जेणेकरून डास, मच्छीमार अशा गोष्टी इथून दूर होतील. तसेच हे झाल्यानंतरही आमचं ते फॉगिंग होणार आहे आणि त्याच्यानंतरही डीटी पावडर आम्ही फिरवणार आहोत. ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारे आम्ही इथं स्वच्छता, तसेच टॉयलेटसाठीही आम्ही मोबाईल टॉयलेट आम्हाला जेलपी करून 200 मिळालेले आहेत. तसेच गावातल्या लोकांनीही पुढे येऊन आम्हाला पुढाकार होऊन की बाबा आम्ही आमच्या घरामध्ये ज्या वारकऱ्यांना शौचालयासाठी आम्ही आमची जागा देऊ शकतो, तर तसं त्या घरावरती एक झेंडा लावलेला आहे व्हाईट कलरचा पांढरा, की जेणेकरून वारकऱ्यांना आम्ही हे वारकऱ्यांनाही सांगितलेलं आहे की जेणेकरून ह्या ज्या घरावर तुम्हाला पांढरा झेंडा दिसेल की जेणेकरून इथे तुम्हाला टॉयलेट वापर करण्यासाठी अलाव करत आहे असं आहे. अशी ही योजना आम्ही वेगळ्या प्रकारची आमच्या गावामध्ये जेणेकरून जास्तीत जास्त वारकऱ्यांची सुविधा व्हावी. छोट्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 200 टॉयलेट तुम्ही उभारले गेले आहेत, ही कशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे? आम्ही वारंवार BDO सरांना तसंच तहसीलदार साहेबांकडे पाठपुरावा करत होतो की आम्हाला पहिले मोबाईल टॉयलेट्स येत होते पण ते कमी पडत होते, जेणेकरून लोकांना पुन्हा वारकऱ्यांना त्रास होत होता, पुन्हा काही लोक पुन्हा उघड्यावर बसत होते, मग नंतर गावालाही त्रास होतो. ह्या गोष्टीचा कुठंतरी विचार करत आम्ही मागणी केली आणि तहसीलदार साहेबांनी BDO साहेबांनी
एक नवीन सुविधा की बाबा तुम्हाला मॅक्सिमम टॉयलेट्स मोबाईल टॉयलेट इथं उपलब्ध करू म्हणून सकाळी आमच्याकडे 18 ट्रक्स आले, त्याच्यामध्ये जवळजवळ 260 अधिक टॉयलेट्स इथं आमच्याकडे गावामध्ये, जे नुसतं या परिसरातच नाही तर काही वारकरी शाळेमध्येही मुक्कामी थांबतात तर त्याही ठिकाणी आम्ही टॉयलेट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. एकंदरीत पाहता अगदी स्वच्छतापासून ते याच्यापर्यंत भाविकांची किंवा वारकऱ्यांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी आणि येणाऱ्या शासनाचा निधी जो आहे त्या निधीचा पुरेपूर फायदा या ग्रामपंचायत माध्यमातून केला जात असल्याचं दिसून येत आहे. कॅमेरामनसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी.